भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, ज्यामध्ये जैवविविधता जसे की वन, गवताळ प्रदेश, वाळवंट, किनारपट्टी आणि सागरी जीवसंस्था यासारखी विविध नैसर्गिक संसाधने आणि पर्यावरणीय विविधता आहे। भारत हा कृषी क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडीवर असणारा देश आहे। आपले माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने देशाला अन्नामध्ये आत्मनिर्भरता प्राप्त करण्यास आणि लाखो ग्रामीण कुटुंबामध्ये आर्थिक परिवर्तन घडून आणण्यास सक्षम केले आहे। भारत हा जगातील सर्वात मोठा दूध, ताग, कडधान्य, मसाला उत्पादक, तर तांदूळ, गहू, ऊस, भुईमूग, भाजीपाला, फळे आणि कापूस उत्पादन करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे। भारत हा जगातील सर्वाधिक भरडधान्य म्हणजेच श्रीअन्नचा उत्पादन करणारा देश आहे आणि जागतिक व्यासपीठावर कमी सिंचनात जास्त आणि पौष्टिक पिकांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि निर्यातीसाठी भारत सरकारच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे। साल 2014 में जब देश ने हमें सेवा करने का अवसर दिया तब भारत का कृषि बजट 25,000 करोड़ रुपये था। इस वर्ष हमारा कृषि बजट 1,25,000 करोड़ रुपये से ज्यादा है, यानी 5 गुना ज्यादा बढ़ोतरी हुई है। हम देश की कृषि को भविष्य की चुनौतियों को देखते हुए हमारी पूरी किसानी ग्रामीण अर्थव्यवस्था इसमें नए प्राण लाने के लिए हम कृतनिश्चय हैं, बल दे रहे हैं। यामधील कार्यक्रम जसे की बियाणे ते बाजार, एक राष्ट्र एक बाजार, प्रत्येक थेंबाचे अनेक थेंब, निरोगी पृथ्वी हरित शेती, एक राष्ट्र एक खत, ज्याने शेतकऱ्यांना सक्षम केले आहे। कोविड महामारीच्या काळात भारत सरकारने शेतकऱ्यांना अखंड पुरवठादार म्हणून सहकार्य केले आहे, ज्यामुळे या काळातही देशात 315 दशलक्ष टन पेक्षा अधिक अन्नधान्य आणि 342 दशलक्ष टन बागायती विक्रमी उत्पादन झाले आहे। 19% वाढीमुळे कृषी निर्यातीत भारताचा समावेश कृषी उत्पादनाच्या पहिल्या 10 निर्यातदारांमध्ये होतो। महामारीच्या काळात भारत सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा केला, तर पीएम किसान कार्यक्रमांतर्गत 11 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले, जो जगातील सर्वात मोठा थेट लाभ हस्तांतरण कार्यक्रम आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीविरुद्ध पीक विमा संरक्षण देण्यात आले असून आतापर्यंत 13,50,00,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या पिकांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होऊन चांगला दर मिळण्यासाठी ई नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केटचे इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले असून 1 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई नाम पोर्टलवर आपली नोंदणी केली आहे। देशभरातील शेतकरी उत्पादक संघटना शेतकऱ्यांना तांत्रिक मदतीच्या माध्यमातून कृषी निविष्ठा, आर्थिक प्रणाली आणि चांगल्या उत्पादनासाठी पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी मार्गदर्शन करतात। भारत सरकार कृषी क्षेत्रामध्ये बुद्धिमत्ता, अत्याधुनिक ड्रोन सामग्री व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या प्रत्येक स्टार्टअपला प्रोत्साहन देत आहे। भारतातील शेतकरी सौर ऊर्जेचा उत्तम वापर करून अन्नदाता ते ऊर्जादाता होत आहे। सौर ऊर्जेमुळे हरितगृह होण्यासही हातभार लागतो आहे। नवीन भारताच्या या युगामध्ये देशातील कृषी क्षेत्र संपूर्ण जगासमोर अन्न सुरक्षेची खात्री देण्याची भूमिका निभावत एक नवीन दृष्टी अर्पण करीत आहे। एक पृथ्वी, एक कुटुंब, एक